क्षेत्रमौली रेल्वे स्टेशनच्या बाहेर उंच स्तंभावर उभारण्यात आलेला 21 फूट लांबीचा तिरंगा उतरवण्यात आला. तिरंगाच्या स्तंभावर एक टोकदार अँगल आहे, त्यामध्ये अडकून तिरंगा फाटत होता. आतापर्यंत 4 ध्वज यामुळे फाटलेत. मागील महिन्यातच जम्बो क्रेन लावून झेंडा उतरवण्यात आला होता. तो तिरंगा स्तंभ ऑटोमॅटिक आहे आणि तो तिरंगा फक्त कोलकाता येथेच मिळतो. आणि आता लॉकडाऊन असल्यामुळे तिरंगा कधी भेटेल हे सांगता येत नाही अशी माहिती सातारा रेल्वे स्टेशनचे मुख्य प्रबंधक MR मीना यांनी दिली आहे.